गेल्या 15 वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे. गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अगोदर भाऊसाहेब वाघचौरेनंतर 10 वर्षांपासून खासदार सदाशिव लोखंडे हे या संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र निवडून गेल्यानंतर मतदारसंघाशी कमी झालेला जनसंपर्क व तसेच मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यात फारसे यशस्वी न झाल्यानं मतदारांमध्ये असलेली नाराजी, यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या मतदारसंघांमध्ये थेट कॅबिनेट मंत्री रामदास आठवलेंपासून विविध पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामध्ये आता काँग्रेस आईच्या वतीनं काँग्रेस जिल्ह्याचे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांचं नाव आघाडीवर असून राजेंद्र वाघमारे यांचा ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद पर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील व सर्वसामान्य मतदारांची थेट संपर्कात असलेले म्हणून आजपर्यंतची त्यांची ओळख आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र वाघमारे यांच्या नावाने सक्षम उमेदवार मिळत असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये जोर धरू लागली आहे. कोपरगाव येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र वाघमारे यांनी आपण आगामी हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालो असून आपण नेवासा, श्रीरामपूर, राहुरी तसेच कोपरगाव आदी मतदारसंघाचा आढावा घेतला असून सर्वसामान्य नागरिकांकडून तसेच तरुणांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच 15 वर्षापासून दोन्हीही खासदारांनी पार्लमेंटमध्ये मतदारसंघाच्या विविध विकास कामांच्या संदर्भात चर्चा न केल्यानं मतदारांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची नाराजी असल्याचं यानिमित्तानं मला बघायला मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच मी मतदारसंघातील स्थानिक उमेदवार असून मतदारसंघातील प्रलंबित असलेले विविध प्रश्न आपण प्राधान्यानं सोडवून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच सर्वांसाठी उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिली आहे. तसेच आगामी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार म्हणून राजेंद्र वाघमारे यांचं नाव स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीनं ही सुचविण्यात आले असून सदर मतदारसंघाचा पुढील उमेदवार बौद्ध समाजाचा असावा अशी ठाम मागणी सदर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या काँग्रेस पदाधिकारी यांनी यावेळी केली आहे. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत अनुसूचित जातीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी बंटी यादव, अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष चंद्रकांत बागुल, प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, संभाजी माळवदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव. मी राजेंद्र वाघमारे, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचा एस विभागाचा जिल्हा अध्यक्ष. आज 4 वर्षापासून मी एस सी विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. माननीय नामदार थोरात साहेब यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि एस सी विभाग माझ्याकडे सोपवला. आम्हाला आमच्या प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबेरे साहेबाचंसुद्धा या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन भेटतं. आणि काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष असल्यामुळं माननीय थोरात साहेब हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून पक्ष कसा वाढवायचा, पक्ष संघटना कशी बळकट करायची यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्या नगरसारख्या ठिकाणी, संगमनेरसारख्या ठिकाणी वेळोवेळी बैठका घेऊन, मिटिंगा लावून आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि भविष्यामध्ये थोरात साहेब सांगतील या शिर्डी लोकसभेसाठी जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करून त्यांचा आम्ही प्रचार करू. आज मी तिला मी शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी करण्यासाठी बायोडाटा दिलेला आहे. आणि शिर्डी मतदारसंघ 2009 पासून राखीव झाला, तेव्हापासून जे 15 वर्षे झाली तर आपल्याला स्थानिक उमेदवार या ठिकाणी भेटला नाही. बाहेरचे उमेदवार असल्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये प्रश्न जे आहेत ते सुटले गेले नाही. त्यासाठी आपल्याला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि स्थानिक उमेदवार असून तो सर्वसामान्याची कामं करणारा पाहिजे. आजपर्यंत लोकांनी आले मी खासदार झाल्यावर हे करील, मी खासदार झाल्यावर ते करील अशा फुल थापा देऊन खासदार झाले, परंतु ते नॉट रिचेबल झाले. तर इथून पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये मी
या सर्व गोष्टीला गोष्टीवर मात करून या मतदारसंघामध्ये असणारे प्रश्न लोकसभेमध्ये मांडून या जनतेला मी न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन। या मतदारसंघामध्ये 650 गावं आहेत, त्या 650 गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष मी तिथं काय उणीव आहेत, काय प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहेत। या मतदारसंघामध्ये 1800 बूथ आहेत, त्या बूथची सुद्धा मी रचना करणार आहेत। त्या बूथवर आमचे कमीत कमी 10 लोक कसे असतील यासाठी मी प्रयत्न करणार आणि एक सक्षम उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी उभा राहणार आहे। येत्या लोकसभेला मी शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी करत आहे। शिर्डीचं नाव उंचवण्यासाठी मी प्रयत्न करीन। शिर्डीच्या झोळीतून मी पैसे न काढता झोळी कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करीन। जर पाहिली 23 जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते काँग्रेसचे आहेत, जे आमदार आहेत ते काँग्रेस प्रणित आहेत आणि एकच जो मतदारसंघ आहे राहता तो फक्त भाजपचा आहे। आणि भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये पाहिलं तर शिवसेनेचं कुठेही जास्त महत्त्व नाही, त्यांची कुठेही जास्त त्यांना आता अपघाताने त्यांचा जरी खासदार झाला असला काँग्रेसच्या काही चुकामुळं, पण इथुमपूरच्या काळामध्ये ती चूक सुधारून इथुमपूरच्या काळामध्ये काँग्रेसचाच खासदार या ठिकाणी निवडून येईन यासाठी आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काँग्रेसची लाट आहे, त्यामुळं काँग्रेस उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे। आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचं मार्गदर्शन असतं, त्याचप्रमाणे वरती राहुल गांधी असतील त्यांचेसुद्धा हात आपल्याला बळकट करायचे आणि त्यांना या भारताचं आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी या माझ्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मला इथं लोकसभेला संधी मिळेल त्यावेळेस खासदारकीच्या रूपाने राहुल गांधीच्या हात आम्ही बळकट करणार आहोत। आता बघा, आम्ही जी तयारी केलेली काँग्रेसची तळागाळापर्यंत जी संघटना बांधली ती काँग्रेस म्हणून बांधलेली आणि आता शिवसेनेचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही, मी सांगितलं ते एकही नगरसेवक नाही, जिल्हा परिषद सदस्य नाहीत आणि आमदार नाहीत, अशा परिस्थितीत त्यांचा उमेदवार कसा भेटणार? आणि भविष्यामध्ये आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील, आमचे नेते थोरात साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आम्ही काँग्रेसनी या मतदारसंघावर दावा केलाय आणि त्या काँग्रेसमध्ये पण अनुसूचित जाती विभाग आम्ही दावा करतो की ह्या मतदारसंघातून बौद्धांनाच उमेदवारी मिळावी। गेली 15 वर्ष ह्या मतदारसंघावर चर्मकार बांधवांनी उमेदवारी मिळून ते खासदार झालेत, पण बहुसंख्येने असणारा या मतदारसंघात बौद्ध मतदार आहेत, पण बौद्ध उमेदवाराला कायम डावललं जातं, म्हणजे सगळ्याच पक्षांनी डावललं, तर ह्यावेळेस काँग्रेस निश्चित बौद्ध उमेदवाराला संधी देईल आणि ह्या मतदारसंघातून बौद्ध समाजाच्या पाठीमागे उभे राहील आणि चांगल्या मताने बौद्ध उमेदवाराला निवडून देतील काँग्रेसमधून। आणि ह्यावेळेसही काँग्रेसचं या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे। राजेंद्र वाघमारे यांच्या माध्यमातून गेले आम्ही 3-4 महिने या मतदारसंघात फिरतोय, काँग्रेसला अत्यंत अनुकूलन वातावरण आहे। काँग्रेसच्या बाबतीत लोकांचं चांगलं जनमत तयार झालं, आपण बघितलं असं बीजेपीनं महागाई आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत बीजेपीनं उच्चांक केलाय, म्हणून काँग्रेसला परत एकदा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस येतील आणि ह्या मतदारसंघात नामदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चित चांगलं अभय आणि वलय आहे।